नमस्कार, मी सौ योगिनी प्रवीण देगमवार सृजन व्हिडिओतर्फे आपणा सर्वांचे स्वागत करते. विविध क्षेत्रातील कलाकारांना समोर आणण्याचं काम, त्यांना मंच देण्याचं काम व्रत सृजनने अंगीकारलेलं आहे. आणि त्याच अनुषंगाने आज आपण एका अशाच हरिहन हुंदरी कलाकाराला भेटणार आहोत, हितगुज करणार आहोत. ती आहे सौ वैशाली बुट्टे बिल्लरिया. नमस्कार. तिला तेजस्विनी पुरस्कार स्त्री शक्तीचा तिला प्राप्त झालेला आहे. आणि अगदी प्रतिकूल परिस्थितीतून एका अपघातामध्ये दृष्टी गेल्यानंतरसुद्धा तिने हा आपला संगीताचा प्रवास, संगीताची साधना सुरू ठेवलेली आहे. आणि असाच तिचा हा प्रवास आपण आज जाणून घेणार आहोत. सध्या वैशाली केंद्रीय विद्यालयामध्ये संगीत शिक्षिका म्हणून काम करते आहे. चला तर आपण आज तिच्याशी गप्पा मारूया. नमस्कार वैशाली. नमस्कार. माझा एक प्रश्न मला तुला एक विचारायचा आहे की सप्तसूर जे आहेत सारे गम पदनिसा, या सप्तसुरांशी तुझी मैत्री कशी झाली? मला तर जन्मतःच हा जो सप्तसुरांची ओढ जी आहे ती मला माझ्या आई वडिलांकडनं मिळालेली आहे. मी आधी मम्मीकडनं शिकले छोटे छोटे बालगीतं, त्याच्यानंतर आवाज तर तयार झाला होता माझा थोडासा, परंतु त्याच्यानंतर माझ्यासोबत जो अपघात झाला, माझे डोळे गेले, डॉक्टरांच्या चुकीच्या औषधीमुळे माझ्यावर रिॲक्शन झाली आणि त्याच्यानंतर मला माझी डोळी गमवावी लागली. त्यानंतर मी आनंदवन जे वरोऱ्याला असतात तिथे माझं शिक्षण घ्यायसाठी तिथे मी गेले. त्याच्यानंतर तिथे तर पहिल्या वर्गापासनं ते सातव्या वर्गापर्यंत संगीताचे क्लासेस होतात. तर तिथे तर लहानपणापासनं आम्ही गायचं, खेळायचं आणि तिथे आम्हाला गुरु होते शिरसाट सर, त्यांच्याकडनं आम्ही खूप बालगीतं, क्लासिकल संगीत, पिक्चरची गीतं असे आम्ही त्यांच्याकडनं शिकलो. आणि तिथेच मी विशारद पण झाले. आणि विशारद करतानाच आम्ही तिथे फक्त गायचं नाही, आम्ही डान्स पण करायचं आणि विविध खेळांमध्ये पण आम्ही पार्टिसिपेट करत होतो. तर त्याच्यामध्ये आम्ही वेगवेगळ्या कॉम्पिटिशनमध्ये पण आम्ही जात होतो. आम्हाला आमच्या शाळेनी खूप प्रोत्साहन दिलं की तुमच्यामध्ये कुठल्याही प्रकारची कमी नाही आहे, तुम्ही सगळ्यांशी एकदम लढू शकता, आपल्या कलेने आपण पुढे जाऊ शकतो. तर असं करतानाच आम्ही गाणं पण शिकलो, आम्ही डान्स पण शिकलो तिथे आणि खेळकृतीमध्ये पण आम्ही वावरायचं तिथे. आणि हॉस्टेलला राहायचं म्हणजे तर खूपच मज्जा. आनंदवन तर हे खूप मोठं भव्य घर आहे आमच्यासाठी, है ना. तर तिथे लहान होतो आम्ही तर खूप फिरायचं. तिथे आनंदसागर आहे, त्याच्यामध्ये फिरता फिरता भारती बहिणी भारती आमटे, ज्यांना तुम्ही सगळे ओळखता, परंतु माझ्यासाठी तर त्या भारती बहिणीच आहेत. आणि बाबा आमटे ते तर आमच्यासाठी दादाच असायचे. त्यांच्यासोबत आम्ही फिरायला जायचं आणि खूप गप्पा करायच्या. त्यांच्यासोबत आम्ही एकदम खेळीमेळीचं नातं होतं आमचं. तेव्हा आमच्या आम्हाला असं वाटत नव्हतं की हे खूप मोठे समाजसुधारक आहेत. अशा प्रकारे म्हणजे माझं बालपण तिथे बितलं. त्याच्यानंतर वहिनींनी मला खूप गाणी शिकवली, भारती वहिनींनी. हां, बाबांशी फिरत जाताना आम्हाला ते नेहमी चांगल्या गोष्टी सांगायच्या, जे की आमच्या मनावरती त्या अगदी कोरल्यासारख्या राहायच्या की बेटा कधीही तुला भीती वाटू नये, तू नेहमीच संघर्ष करायचा. काही पण आपल्या जीवनासमोर जर प्रॉब्लेम आली तर त्याला अगदी लढत राहायचं, कधी ना कधी यश तर मिळणारच आहे. म्हणजे आनंद वन नावाप्रमाणेच तुझा सगळा प्रवास तिथला आनंदाचा, म्हणजे जरी बालपणी अपघाताने तुझी दृष्टी गेली तरी पण तू ते दैवाचं जे दान होतं
हे अगदी आनंदाने स्वीकारलंस आणि याकरता मला तुझ्या आई वडिलांचं आणि तुझं पण करावं तितकं कौतुक आणि धैर्य थोडंच आहे. आई वडिलांचं तर खूपच मला मदत मिळायची, कारण तुम्हाला तर माहिती आहे समाजामध्ये कसं कसं आम्हाला संघर्ष करावा लागतं आणि त्याच्यासोबत त्या आई वडिलांना सुद्धा संघर्ष करावा लागतं की मुलांना खेळायसाठी कोण येणार, ती कशी खेळणार नॉर्मल मुलांसोबत. तर खूप मी माझ्या पप्पा तर ड्युटीवरून येताना मी आले की त्यांना मी हे विचारायची की पप्पा माझ्यासाठी मैत्रीण आणली, कोणी खेळत नव्हतं माझ्यासोबत, पण नंतर त्यांनी मला आनंदवनात घातलं तर तेव्हा मला इतक्या साऱ्या मैत्रिणी मिळाल्या, इतके मित्र मिळाले की मी घरी यायचं असं नावच घेत नव्हती. 5 वर्षाची होती मी जेव्हा आनंदवनला गेले. म्हणजे तुझा जो आनंद तुला मिळत नव्हता तुझ्या या एका दृष्टीदोषामुळे, आई वडिलांना भरपूर प्रश्न पडले होते, तर तो सगळा आनंद तुला आनंदवनात मिळाला असं म्हणावं लागेल. खूप छान. तर आनंदवनामध्ये तुला असं शास्त्रीय संगीताविषयी शिक्षण देणारे असे कोणते गुरु तुला असे खास ज्यांचं नाव तुला आणखी घ्यावंसं वाटतं की ज्यांनी खरोखर तुझ्या तुझ्यातलं कौशल्य ओळखलं संगीताचं आणि त्यांनी तुला असं भरभरून मार्गदर्शन केलं असं एखादं नाव तुला घ्यावंसं वाटतं? त्याच्यात मी दोन लोकांचं नाव घेईन. एक तर माझे संगीत टीचर श्री शिरसाट सर आणि दुसऱ्या भारती वहिनी यांनी मला खूप मार्गदर्शन केलं कसा आवाज लावायचा. आणि लहानपण तर असं असतं की मला हे पण करायचं आहे, मला ते पण करायचं आहे, मला नाचायचं पण आहे, मला खेळायचं पण आहे, ह्या सगळ्या गोष्टी होत्या. पण आमचे जे गुरु होते ना ते म्हणायचे नाही तुला संगीताचे क्लासेस करायचे आहे आणि तू हा राग करणार आहेस. आणि त्यांनी मला जबरदस्तीनं करवल्यासारखं केलं आणि आज त्यांच्याचमुळे मी विशारद झाले. क्या बात आहे. आणि पुढल्या वरिष्ठ शिक्षणामध्ये पण मी म्युझिकचा हात सोडला नाही. तू तिथे मग काही कार्यक्रम तुमचे व्हायचे का आनंदवनामध्ये? भरपूर व्हायचे. तिथे मी डान्स पण करायचे, ऑर्केस्ट्रा होता ना तिथे, तर त्या ऑर्केस्ट्रामध्ये मी डान्स पण करायची, मी गाणं पण म्हणायची आणि खूप सारे असे प्रोग्राम होते. तर कधीतरी नाटकं, थोडीशी अँकरिंग, ह्या सगळ्या पण ऍक्टिव्हिटीमध्ये सगळ्या कलागुणांना तिथे वाव मिळत होता तुझ्या. बिलकुल बिलकुल. आणि सगळ्यात पहिले जे मी सेकंड क्लासमध्ये होते त्यावेळेस मी मला भारती वहिनींनी जे गाणं शिकवलं होतं ज्योती कलश शैली ते मी आजही आणि प्रत्येक इंटरव्ह्यूमध्ये गात असते. आपण नंतर तुझ्याकडनं हे गाणं जरूर ऐकूया. तर मला आणखी असं एक प्रश्न तुला विचारावा असं वाटतो की तुझं मग आनंदवनातलं शिक्षण संपल्यानंतर मग पदवीचं तुझं शिक्षण आणि पदव्युत्तर शिक्षण हे तू कुठे घेतलंस ना? माझं प्रायमरी शिक्षण तिथे झालं, त्याच्यानंतर मी आनंदनिकेतन महाविद्यालय 11-12 तिथेच वरवऱ्यामध्ये आहे, आमच्या आनंदवनातलं आनंदवनाचंच कॉलेज आहे ते. तर तिथे मी 11-12 झाली आणि त्याच्यानंतर मी चंद्रपूरचे FES गर्ल्स कॉलेज जे आहे तिथे मी संगीताला घेऊन ग्रॅज्युएशन केलं. तिथे आली आणि एकदम माझा विश्वास बदललं, कारण माझ्यासारखे कोणी होते नाही तिथे. तर मी कसं वाचू, मी बंदीशी कसं शिकू, हे सगळे खूप मोठे मोठे प्रश्न माझ्यासमोर होते त्यावेळेला. तर मी अभ्याससुद्धा कसा करायचा, कारण आतापर्यंत तर ब्रेल लिपी मी शिकलेली होते, तर ब्रेल लिपीमध्ये मला सगळी पुस्तकं अवेलेबल होती तिथे. पण ग्रॅज्युएशन करायचं झालं तर तेव्हा माझ्यासाठी बुक्स नव्हती ब्रेल लिपीतले. तर माझं सगळं शिक्षण त्यानंतर ऐकून झालेलं आहे, रेकॉर्डिंग करून मी शिकलेली आहे. आणि त्याच्यामध्ये पण खूप जणांनी मला मोलाचा वेळ त्यांनी दिला आपला आणि रेकॉर्डिंग मोठे मोठे बुक्स मी त्यांच्याकडनं रेकॉर्ड करून घेतले आणि ते ऐकून ऐकून मी शिक्षण घेतलं. म्हणजे फक्त संगीत ही कला अशी आहे की जी श्रवणाने अनुकरणाने
आपण साध्य करू शकतो, पण जेव्हा थिअरीचा प्रश्न येतो मग तेव्हा तुला विशेष प्रयत्न घ्यावे लागले. थिअरीचा तर प्रश्न येतो त्यावेळेस तर विशेष प्रयत्न घ्यावेच लागले, परंतु जेव्हा प्रॅक्टिकल व्हायचे तर तेव्हा काय व्हायचं क्लासमध्ये की जशी सर बंदिश शिकवतात आहे त्या बंदिशी पटकन बाकीच्या मुली लिहून घ्यायच्या आणि त्यांच्याकडे शब्द टू शब्द असायची, पण माझ्याकडे ती गोष्ट नसल्यामुळे ती मग सर मला शिकवायला होते गुंडावार सर आणि रेवतकर सर ह्यांनी माझ्यासाठी खूप प्रयत्न घेतली, खूप प्रयत्न केले त्यांनी माझ्यासाठी की प्रत्येक बंदिश तीन तीन चार चार पाच पाच वेळा ते गाऊन घ्यायचे सगळ्यांकडून. तेव्हा मला ते सवयच लागली की मी एक दोन वेळा झालं की मला ते पूर्ण पाठांतरच व्हायची. म्हणजे तुझा तसाच रियाजही होत होता आणि पाठांतरही तुझं होत होतं. तसं एक थोडा मी तुला एक असा वेगळा प्रश्न विचारू इच्छिते की जेव्हा तू गातेस एखादी बंदिश म्हणा किंवा कुठलंही गाणं म्हणा एखादं, तर ते गाणं गाताना तुला आतून म्हणजे तुझ्या अंतरंगामध्ये स्वर ती स्वरभाषा किंवा ते स्वर तुला असं दिसतात का, जाणवतात का? बिलकुल. जेव्हा मी गाते तर तानपुरा सोबत असतोच आणि जेव्हा मी षट जे लावते तर माझं आणि त्या तानपुऱ्याचा संबंध इतका इतका याचा होऊन जातो की मी त्याच्यातच आपल्या आत्म्याशी माझं मिलन होते. तर मग ही जी तुझी एकरूपता आहे ही एकरूपता तुला ह्या संगीताच्या स्वरांमधून सुद्धा तुला प्राप्त होते आणि ते जे एक नातं आहे आत्मिक हे तुझं आणि त्या तानपुऱ्याचं किंवा तुझ्यातल्या तुझा आत्मा त्या तानपुऱ्याशी एकरूप होतो असंच म्हणावं लागेल. बिलकुल.